आपण कुठं आहोत सर? अलिबाग. कसं वाटतंय? खूप सुंदर सर. तुम्ही एक जबरदस्त 6-6 केलेत सर, आणि मला वाटते 2 मॅच जिंकण्याचं काही तुम्हाला जाते. तर सरांनी जबरदस्त ऑलराऊंडर बॅटिंग केली, तर क्रिकेटमध्ये पण बॅटिंग करताय आणि स्वतःच्या खेळ लाईफमध्ये पण तुम्ही बॅटिंग करताय. शिक्षण घेऊन मला वाटते डिपार्टमेंट सर्विस सर्विस टोटल 18 वर्ष झाले. सर्विस चालू असताना तुम्ही समाजासाठी चांगलं काम करत होते, करताय, तरी पण तुम्ही सनेचा प्लॅटफॉर्मला हातात घेतले आणि त्याच्यात फार कमी पिरियडमध्ये मोठी अचीवमेंट्स केली. आलदाईप सगळी वेल सेट होती, तरी पण तुम्ही सनेजमध्ये पडण्याचं कारण सर? सनेजमध्ये येण्याचं कारण पहिली गोष्ट म्हणजे माझ्या फॅमिलीला जो रिझल्ट मिळाला, आणि रिझल्ट आल्यानंतर मी विचार केला की मार्केटमध्ये अशी अनेक लोक आहेत की जी आजाराने त्रस्त आहेत, ज्यांना योग्य प्लॅटफॉर्म भेटत नाही, योग्य प्रोडक्ट भेटत नाही, हॉस्पिटलला जातात, लाखो रुपये खर्च करतात, त्यातनं इनपुट काहीच भेटत नाही. हे प्रोडक्ट जर त्या प्रत्येक व्यक्तीचा आधार जर दुरुस्त करू शकत असेल, मला तिथपर्यंत पोचलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मिशनबद्दल पण ऐकलं होतं की बरेच ट्रीटमेंट केल्या, याचे 10-15 लाख रुपये खर्च केले, वर गेली का तरी पण त्यांना म्हणजे फरक नव्हता. तर आपले कुठले प्रोडक्ट्स तुम्ही वापरले होते? मी गडचिरोलीमध्ये असताना माझ्या मिशनचा जो प्रॉब्लेम झाला होता चांगली, तर प्रॉब्लेम असा झाला की तिथे रक्तद्राखांबद्दल होतं शरीरामध्ये 3.5 रक्त राहिलं होतं शरीरामध्ये. अशा कंडिशनमध्ये मी हेलिकॉप्टरने जाऊ करायचो. आणि किती वर्ष होता? 2017 मी कंटिन्यू माझ्या मिशनचा त्रास होता. 2017, 2018, 2019, 2020 ह्या 4 वर्षामध्ये मी 10 लाखापेक्षा जास्त रुपये खर्च केले होते हॉस्पिटलला. तुम्हाला कुठले प्रोडक्ट घेऊन? मला जेव्हा पहिल्यांदा काही सोना धारी प्रिया शतावरी स्क्रिवलिना मोरिंगा तुलसी ड्रॉप हे प्रोडक्ट मिळाले. हे प्रोडक्ट मिळाल्यानंतर मला 15 दिवसामध्ये रिझल्ट आला. ओके. जो प्रत्येक मंथमध्ये जो त्रास व्हायचा, तुम्हाला जो रिझल्ट आला त्या रिझल्टला घेऊन तुम्हाला कळलं की आज समाजामध्ये ह्यांचे फार इश्यू आहेत, आरोग्याची परिस्थिती खराब आहे, शेतीची परिस्थिती खराब आहे. आणि मला वाटतं डिपार्टमेंटमध्ये पण भरपूर मी बघितलं आहे की एवढं मेहनत असते, एवढा प्रेशर असतो, त्या प्रेशरमध्ये हेल्थची काळजी घेतली जात नाही. राईट? बरोबर सर. कारण ऑलरेडी कसं की प्रेशरमध्ये ड्युटी केली जाते आणि पोलिसांना वेळ नाही आहे, वेळ म्हणजे 24 तास कधीही अवेलेबल राहावं लागतं. आणि अशा कंडिशनमध्ये पोलीस स्टेशनला ज्या येणाऱ्या घटना असतात त्या सगळ्या नकारात्मक असतात. भांडणं असतील, मारामारी असतात, बलात्कार असतील, त्या सगळ्या गोष्टी नकारात्मक असतात. आणि त्या नकारात्मक विचारामुळे प्रत्येक पोलिसाचं आरोग्य हे नकारात्मक बनलेलं आहे. त्याचा प्रभाव घरच्यावर पण पडतो, पत्नीवर, मुलावर. जी गोष्ट पोलीस स्टेशनला घडते ते डोक्यात राहिलेलं असतं, तसंच माणूस घेऊन घरी जातो आणि घरी गेल्यानंतर तेच नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते. तर मग प्रत्येक व्यक्ती हा व्याधीनं त्रस्त आहे. तुम्ही हा सनेज जो बिझनेस करताय, लोकांपर्यंत प्रोडक्ट पोहोचवत आहे, तर प्रोडक्टसोबत तुम्ही लोकांना काय देता सर? तुमच्यासोबत जर येणारे लोक ऑलमोस्ट मला वाटते फार मोठा नेटवर्क तुम्ही बिल्ड केला वर महाराष्ट्रात, फार वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीचे लोक तुमच्यासोबत कनेक्टेड, फार मोठा इम्पॅक्ट होत आहे. तर तुम्ही सनेजसोबत लोकांना काय देऊ इच्छिता सर? पहिल्यांदा प्रोडक्ट बघितले, नंतर कंपनीचा प्लॅन पाहिला, सगळ्या गोष्टी पाहिल्या, तर मार्केटमध्ये बघितलं हेल्थची गरज प्रत्येकाला, वेळची गरज प्रत्येकाला आहे, पैशाची गरज. तर आम्ही जर बघितलं घरामध्ये तर बारका भाऊ यू पी आहे, बहीण ए पी आय आहे, आम्ही तिघजण ए पी आय असताना आम्हाला मित्रांचे रिलेटिव्हचे फोन यायचे की कुठं जॉब आहे का, कुठं काही आहे का, तिच्यासाठी मुलांसाठी, त्यांच्यासाठी काही अपॉर्च्युनिटी आहे का, तुम्ही कुठं प्रयत्न करू शकता का? तर आम्ही प्रयत्न कुठंच करू शकत नव्हतो. बरं, असं ब्रेक कंडिशन लक्षात आलं की जर माझ्या नातेवाईकांना जर राहील तर इतरांच्या पण नातेवाईकांना कुठंतरी संधीची गरज आहे. मी संधीसाठी जर मी कुठं जर फ्रंटला जर थांबलो तर ही संधी मी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. आज मला कळलं की तुम्ही पत्नीसह काम करताय, तुमची बहीण काम करते, भाऊ काम करते, आणि मला असं वाटतं डिपार्टमेंटमधले फॅमिली पण याच्यात इन्वॉल्व होत आहे. तर तुम्हाला असं वाटतंय आतून की खरंच समाजासाठी तुम्ही काम करताय, छान काम करताय? 100% सर. कारण केमिकलचे दुष्परिणाम भयानक आहे हे प्रत्यक्ष पाहिले. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतीची सुद्धा वाट लागली. 100 वर्ष जाणार लोक आज मला वाटतं 60-70 मध्ये चॅलेंजेस झाले. मी रिसेंटली वाचलं होतं की पेपरमध्ये ॲटलीस्ट 28-35 मध्ये अटॅक कोणी राहिले. आता माझीच पी एस आय अटॅचमेंट आहे, त्याच्यासोबत मी काम केलं होतं 4 फर्ममध्ये, तर त्यांना सुद्धा म्हणजे प्रोडक्टची माहिती मिळाली होती. तर त्यांनी त्यावर विचार केला की मला गरज नाही आहे, तर मी ऑलरेडी फिजिकली फिट आहे असं त्यांनी बोलून पण दाखवलं. आणि मागच्या 1 महिन्यापूर्वी पिंपरी पोलीस स्टेशनला त्यांना हात्यात आला. ग्रेट. सरांच्या अनुभवातून मला असं वाटतं जी लोक हेल्दी समजतात ते पण आज अनहेल्दी आहे. बरोबर. जेव्हा तुमच्या शरीरात कुठला तरी आजार होतो, बॉडीला कुठला तरी पेन होतो, ऑलमोस्ट ते सेकंड थर्ड लेवलचा आजार असतो. कारण की शारीरिक लेवलला पेन होणं म्हणजे मला असं वाटतं तुमचे ऑर्गन डॅमेज झाले, तुमची सिस्टीम डॅमेज झाली, टिश्यू डॅमेज होतो आणि मग सेल्स डॅमेज होतो. प्रॉपरली आपल्या न्यूट्रिशनला भेटल्यामुळे मला असं वाटतं हा शॉर्टफॉल तयार होतो. खरंच तुम्ही जर सिरियस असता
कारण की स्वप्न असतात पूर्ण करायला, एक जॉब ऑप्शन असतं, एक ट्रॅडिशनल बिझनेस असतं, याच्यामध्ये काही लोक यश मिळवतात, काही लोक अपयश मिळवतात. पण जरी यश मिळवलं तरी ते यश वाढता येत नाही. तर मला असं वाटतं सर, सनेतच्या बिझनेससोबत आपण जे पण सुख मिळतं, जे पण आरोग्य आपल्याला भेटते, जे पण यश आपल्याला भेटते, ते यशाचा मार्ग आपण लोकांना वळवून सांगू शकतो. काय म्हणतो सर, कारण सनेजमध्ये जर मला बघितलं सर, हेल्थ 100% चांगली, नंतर वेल्थ मला सारखा पैसा मिळू शकतो, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्पिरिच्युअल विचार. ते जर विचार बघितलं तर प्रत्येक व्यक्तीला गरजेचं आहे. का दुःख होते लाईफमध्ये, आपण कुठून आलो आहे, रिवेंज आहे, बदला आहे, द्वेष आहे, भरपूर चॅलेंजेस आहे, भरपूर पारिवारिक प्रॉब्लेम आहेत, कधी कधी धर्मसंकट येतं, नवरा असा का करतोय, पत्नी असे का करते, मुलं असे का करतात, कधी मुलाला असं वाटतं बायकोचं ऐकायचं की आईबापाचं ऐकायचं. तर ह्या धर्मसंकटामध्ये माणूस धर्मयुद्ध अर्जुन जसा गोंधळला होता, मला असं वाटतं लोक गोंधळले. तर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये जर तुमच्याकडे स्वप्न आहेत आणि तुम्हाला वाटतं की मदतीला कोणी नाही, मन लागत नाही आहे, टेन्शन आहे, त्रास आहे, तर मिस्टर गबाले सर आपल्या बिझनेसमध्ये येऊन रेकॉर्ड ब्रेकिंग काम केले. मी 2-2, 5-5, 8-8 वर्ष संघर्ष केल्यानंतर पण ते पोझिशन भेटत नाही आहेत, त्या पोझिशन मिळवल्यात. जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सिरियस असताल तर सराची साथ द्यायला कनेक्ट व्हा, सर हात द्यायला तयार आहे. आणि मला असं वाटतं सरासोबत आम्ही आहेत, आमचे अपलाईन लीडर्स लोक आहेत, जे लीडर्स लोक आणि आम्ही मिळून आम्ही तुमच्यासाठी लढू शकतो. तर मला असं वाटतं गबाले सर, तुम्ही पत्नीसाठी, तुमच्या परिवारासाठी इथून पुढला वेळ मला तरी वाटत देत नसताना तुम्ही समाजासाठी वेळ देऊ राहिला असता. नक्की सर, कारण मला जो बघितलं की फक्त कुटुंब म्हणजे माझं आई वडील भाऊ बहीणच नाही आहेत, तर महाराष्ट्र पोलीसमधला प्रत्येक व्यक्ती असेल किंवा समाजामधला प्रत्येक घटक असा, हा माझ्या कुटुंबाचा एक पार्ट आहे. आणि हा जेव्हा डोक्यात विचार आला ना की प्रत्येक व्यक्ती वाचला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला जर आज बघितलं की अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे, जॉब भेटत नाहीये, प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर क्रिटिकल परिस्थिती निर्माण होत चालली. पण आज इथून माग डिपार्टमेंटमध्ये ह्या मार्केटिंग संदर्भात लोकांचे गैरसमज होते, ह्या प्रोडक्ट संदर्भात, तर भरपूर सगळ्या काही गोष्टी इथून तुम्ही सनेजमध्ये तरी अनालिसिस केलं असेल ना, काही समजून घेतलं असेल? हा सर, प्लॅन समजून घेतला. आणि इथं एक गोष्ट पाहिजे की जेवढे काही प्रोडक्ट आहेत ते प्रत्येकाला डेली नीडचे प्रोडक्ट आहेत. ओके, कुठल्या ना कुठल्या शॉपमधून आपण हे प्रोडक्ट करतो, मला वाटतं 200% सॅटिस्फॅक्शन. यस, आणि प्रत्येक प्रोडक्ट जर बघितलं तर प्रत्येक प्रोडक्ट गरजेचं आहे. इव्हन जर बघितलं हेल्थचे प्रोडक्ट तर 100% आहे, पण जर आज आपण बघितलं जे आपण सॉक्ससुद्धा जर बघितलं, म्हणजे 18 वर्षामध्ये जे सॉक्स वापरले तर ते एवढ्या क्वालिटीचे नव्हते, तिला उभं राहिल्यानंतर त्यांना पायाची आग व्हायची. इथं जर हे सॉक्स वापरल्यानंतर खूप कम्फर्टेबल आपण फील करू शकतो, म्हणजे गुड मॉर्निंग टू गुड नाईट प्रोडक्ट्स याच्यामध्ये आहेत. आणि राईट प्राइजिंग आहे, गरीबातला गरीब माणूस श्रीमंतातला श्रीमंत माणूस प्रोडक्ट वापरतो. बरोबर, आणि प्रोडक्टचे शेकडो हजारो आमच्याकडे रिझल्ट्स आहेत. जर तुम्ही खरंच काही करू इच्छित असतात तर या आमच्यासोबत, आम्ही मिळून तुमच्यासाठी हात देऊया आणि आपण मिळून या समाजामध्ये चांगलं आरोग्य, चांगली संपत्ती आणि चांगलं सुख पसरण्याचं काम करूया. रेडी आहे सर तुम्ही? जास्त, थँक्यू व्हेरी मच, बेस्ट ऑफ लक. चला चला चला.